झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी मंजिल मिलेगी इन्हीं राहों से चलकर हौसला रख कभी सुना है अंधेरों ने सवेरा ना होने दिया आज आपल्या सोबत एक अशी व्यक्ती उभी आहे ज्या व्यक्तिमत्त्वावर हे वाक्य अगदी साजेसे दिसून येईल आज आपल्या सोबत युवा सामाजिक कार्यकर्ते सचिन हरपळे उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडूनच त्यांच्याविषयी जाणून घेऊयात नमस्कार झुमॉन न्यूज तर्फे तुमचं स्वागत करते आणि आमच्या झुमॉनच्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल थोडी माहिती द्याल नक्कीच मी सचिन नंदकुमार हरपळे एक सामाजिक काम करतो काँग्रेस पक्षाचं संजय जगताप यांच्यामार्फत मी आमच्या भागामध्ये बेकरानगर फुरसुरीमध्ये आज रोजी काम करत आहे 2012 पासून मी राजकीय जीवनामध्ये प्रवास चालू केला त्याच्यानंतर वेगवेगळ्या मार्फत आम्ही काम करत राहिलो आहे आणि गोरगरिबांचे प्रश्न सोडवणे खुदकूर मुलांचा कुठं सन्मान करणे कोरोना काळामध्ये कुठं काम करणे अशी इतरत्र भरपूर काही कामं केली मी याच्यात अच्छा वेळ न दवडता आपण डायरेक्ट प्रश्नाला हात घालूयात तर गंगानगर फुरसुंगी परिसरामध्ये विद्युत सेवा सुधारण्यासाठी आपण आतापर्यंत काय प्रयत्न केले ज्या वेळेस मी लहानाचा मोठा ह्याच भागात झालो तर त्या काळामध्ये 2010-11 ह्या काळामध्ये लाईटची परिस्थिती अतिशय गंभीर होती ह्या भागात तर म्हणजे कुठं गॅलरीमधनं लाईट गेली कुणाच्या घरावरून गेली विजेचं जाळे काही लोक तर मृत्युमुखी पडले की शॉक लागून हात लागून असे काही लोक भरपूर काही तर मृत्युमुखी सुद्धा पडले त्या काळात तर त्यावेळेस म्हटलं आपल्या भागासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे मग त्या काळामध्ये इन्फ्राची जी स्कीम होती केंद्र सरकारची इन्फ्राची स्कीम होती ह्या भागामध्ये माहिती नव्हतं कुणाला की जास्त की अशी काही स्कीम असती ह्यामार्फत आपल्याला काम करता येतं मग मी सुरुवातीला इन्फ्राच्या माध्यमातून MECBच्या काही अधिकाऱ्यांना भेटलो त्या काळामध्ये मेमने साहेब असतील आमच्या भागाचे इन्चार्ज होते तर त्यांना मी भेटून की अंडरग्राऊंड आमच्या भागामध्ये केलं पाहिजे साहेब तुम्ही तर तुम्ही ह्याच्यात लक्ष घाला तर त्या मला साहेब म्हटले ठीक आहे आम्ही तुम्हाला इन्फ्राची स्कीम देऊ परंतु लाल डब्यापासून जी काही तुमची लाईट जाते ते लोकांनी एक तर कनेक्शन देऊन घेतले पाहिजे तर आम्हाला पोल काढता येतील तर आम्ही ती इन्फ्राची स्कीम साहेबांच्या माध्यमातून केली गंगानगर असेल बेकरेनगर असेल गुरुदत्त कॉलनी असेल रुपीनगर असेल अशा प्रत्येक भागामध्ये आम्ही इन्फ्राची स्कीम साहेबांनी दिली पण काही तिकडला काही भाग सक्षम होता तर तिथं लोकांनी स्वतःच्या वायरी टाकून घेतल्या गंगानगरच्या काही लोकांनी स्वतः वायर टाकली पण काही अर्ध्या लाईनी होत्या तर की एक मध्यम वर्गाचा इथं मनुष्य राहतो की बाबा जेमतेम नोकरी करूनच जेमतेम आपलं परिवार भागवतो मग अशा लोकांना आम्ही काय केलं स्वखर्चातून एक 15 ते 16 लाखाच्या वायर आणून दिल्या आणि त्या लाल डब्यातून आम्ही त्यांना प्रत्येक घरात कनेक्शन दिलं आणि त्या मार्फतून आज पूर्णपणे गंगानगर एक फक्त 9 चैतन्य कॉलनी सोडली तर तिथं फक्त एक थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे लाईनचा प्रॉब्लेम झाला आणि त्यानंतर तरी सरकार चेंज झाली इन्फ्राची स्कीम बंद झाली ती मेन लाईन थोडी बंद पडल्यामुळं तेवढा एकच भाग राहिलाय पूर्ण भागामध्ये नाहीतर 99.9% आम्ही पूर्णपणे मुक्त केलेलं आहे की कुठेही वायर आज दिसत नाही कुणाच्या घरावर काहीच नाही म्हणजे आज पूर्णपणे आम्ही म्हणजे भूमिगत लाईन करून आम्ही पूर्णपणे गंगानगर क्लीन केलेलं आहे आज काहीच ठेवलं नाही 2017 मध्ये परिसरामधील विजेच्या भूमिगत वायर टाकण्यात आल्यात तर त्या उपक्रमाबद्दल आणखीन काय माहिती द्याल तो सुद्धा एक म्हणजे भूमिगत वायर MECBच्या झाल्या होत्या फक्त ज्या राहिल्या होत्या त्या लोकांच्या तर आम्ही एक 5-6 लाईनी ज्या राहिल्या होत्या त्या भूमिगत आम्ही स्वखर्चातून करून पूर्णपणे तिथनं जाळं मुक्त केलं म्हणजे इथं बाजूलाच आमच्या एका कॉलनीमध्ये भगत म्हणून आता ते नायब तहसीलदार सुद्धा झाले त्यांच्या घरावर म्हणजे घरावर जायला सुद्धा वाकून जायला लागायचं ते लक्षात आल्यानंतर आम्ही त्या पूर्णपणे लाईनी पूर्णपणे काढल्या आणि भूमिगत करून टाकल्या कुठेही आज तसं काही ठेवलेलं नाही अच्छा तर 2012 ते 2014 या कालावधीमध्ये महिलांचं देवदर्शन म्हणा किंवा धार्मिक पर्यटन म्हणा तर हे कार्यक्रमांचं आयोजन तुम्ही केलं हे असं ऐकलं मी तर त्याबद्दल काय माहिती द्याल राजकारणामध्ये येण्यासाठी कुठंतरी एक पाय
ऐरावा लागतो. मग ते कुठल्या तरी माध्यमातून किंवा कुठल्या तरी देवाच्या दारात आपण पाया पडूनच पुढे जातो. तर एक त्या माध्यमातूनच मी काय केलं की या भागातील महिला आहेत तर महिलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, कुठंतरी देवदर्शन घडवलं पाहिजे की देव प्रसन्न झालं की ऑटोमॅटिक पुढच्या काही गोष्टी होत्या अशा आपल्या रूढी परंपरेनुसार थोडंसं त्या मार्गात मी गेलो. मी मग तिथं भीमाशंकरच्या ट्रीप असतील, त्याच्यानंतर महालक्ष्मीच्या तुळजापूरच्या ट्रीप असतील, काही कोल्हापूरच्या ट्रीप असतील, अशा ट्रीपच्या माध्यमातून मी एक देवदर्शन एक महिलांना ज्याची ओढ असती त्या माध्यमातून सुद्धा मी काही कार्य केलं. 2012 ते 2021 या कालावधी दरम्यान गंगानगर भागामध्ये मंदिरांच्या विकासासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? आता आपल्या भागामध्ये भरपूर मंदिर आहेत, म्हणजे सगळ्यात जुनं मंदिर म्हटलं तर फुरसुंगी भागामधलं महादेवाचं, त्याच्यानंतर भेकराई भागामध्ये म्हटलं तर भेकराई मातेचं. तर जसं जसं परिसर वाढत गेला तसं तसं काही लोकांना की बाबा आपल्या लाईनमध्ये मंदिर पाहिजे, काहींची श्रद्धा कशावर, काहींची श्रद्धा दुसरी, तर आम्हाला कुणाला रुक्मिणी मंदिर पाहिजे, तर आम्ही एक नंबर राहिला विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर बांधायचं मोठं सहकार्य केलं. अच्छा. तिथं गायकवाड मावशी होत्या, त्यांनी जागा दिली, तर बांधकामाचं जे काही अपूर्ण काम होतं ते मी स्वतः पूर्ण केलं. तर तिथल्या लोकांचाही मोठ्या प्रमाणे सहभाग झाला आणि त्याही लोकांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. आज ते मंदिर त्यावेळेसच पूर्ण झालं. त्याच्यानंतर आम्ही वागजाई कॉलनीमध्ये वागजाई मंदिराचे तिथं मंडळाची मुलं देवी बसवत होते, पण त्याच्यानंतर किंवा ती जागा दुसऱ्याची, जागा दुसऱ्याची असल्यानंतर मी काय केलं तिथं जागा खरेदी केली सुरुवातीला. की आपण चला की मुलांचं बोलणं आहे की भाऊ एवढं आज आम्ही पैसे गोळा करू शकतो, तर त्या मुलांनी काही सहकार्य केलं. तिथंही रुक्मी ह्याचं वागजाई देवीचं मंदिर बांधलं, त्याच्यानंतर बेकराईनगर भागात गणपती मंदिर बांधलं, गुरुदत्त कॉलनी भागामध्ये दत्त मंदिर बांधलं, एक जुनं म्हसोबाचं मंदिर होतं तेही पूर्ण केलं आम्ही, आणि तिथं पटांगण करून लहान मुलांना खेळण्यासाठी छोटं क्रीडांगण सुद्धा केलं. अच्छा, म्हणजे ही ते मंदिराचा विकास म्हणा किंवा काय. तर प्रज्ञा विद्यालयाच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांसाठी आपण एक सामाजिक कार्य केल्याचं ऐकण्यात आलंय, तर त्याबद्दल काय माहिती द्याल? प्रज्ञा विद्यालयामध्ये तसं सरळ जे काही शिक्षक लोक आहेत तिथले ते अतिशय पहिल्यापासून माझ्या संबंधात असणारे काही लोक माझ्या इथेच राहायला होते, त्याच्यामुळं की प्रज्ञा विद्यालय चला आपल्या जवळचे आणि तिथं आमच्या भागातली गरीब मुलं शिकतात, तिथं काय जास्त हाय क्लासचा विद्यार्थी येत नाही. मग आम्ही काय केलं की सर शिक्षकांना आम्ही बरोबर घेतलं की सर आपण काहीतरी मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी काहीतरी करू. मग आम्ही तिथे काहीतरी हे आणायचं की बाबा 1 ते 5 10वी उत्तीर्ण झाले त्यांना कुठं सायकल वाटप कर, त्यांना थोडे आर्थिक मदत कर, ह्या माध्यमातून शाळेसाठी सुद्धा आम्ही तिथं शाळेने रूम बांधायला काढल्या, तर त्यावेळेस आम्ही रूम बांधण्यासाठी सुद्धा मदत केलेली आहे आणि त्याच्यातून ते विद्यार्थी त्याच रूममध्ये शिकणार आहेत. मग विद्यार्थ्यांना कुठं जागेची कमतरता होऊ नये म्हणून शाळेने तो एक उपक्रम घेतला होता, तिथं आम्ही ते 100% सहकार्य केलं आणि विद्यार्थ्यांना सुद्धा अशा काही ना काही गोष्टीचा हे देऊन किंवा प्रोत्साहन देऊन आम्ही त्या मार्ग काढत राहिलो. बरोबर. 2019 मध्ये गौरी देवीच्या स्पर्धेच्या माध्यमातून परिसरामध्ये महिलांसाठी आपण कोणकोणत्या स्पर्धा आयोजित केल्या? गौरी आणि गणपती हे गणपती बरोबरच येणारी त्या 4 दिवसामध्ये येणारी गौरी बरोबर. तर ह्या गौरीसाठी आपल्या भागातील महिला अशा की मी ह्या गौरीसाठी काय करून काय नाही, पण ह्याचं प्रसिद्धी किंवा प्रोत्साहन आपण देण्यासाठी त्या मार्गातून आम्ही म्हटलं की गौरी गणपती साधव स्पर्धा ही घेण्याचं ठरवलं मी. 2019 असं काही म्हणजे राजकीय काहीच नव्हतं, पण लोकांच्या हेतूने आपण प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोचणं गरजेचं आहे. घराघरात पोचल्यानंतर त्या महिलेने जे काही कलाकौशल्य केलेलं आहे त्यांचं जे कलेचं दर्शन हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे, समाजापर्यंत गेलं पाहिजे, ह्या हेतूने मी गौरी गणपती सजावट स्पर्धा चालू केली 2019. त्या माध्यमातून मी प्रत्येक सहभागी महिलांना पैठणी देणे, प्रथम 5 पारितोषिक काढणे,
त्यांना सन्मान चिन्ह करून त्यांचा समाजामध्ये सन्मान कसा होईल आणि त्या व्यक्तीने त्या व्यक्तीचा बी आदर इतरांना कसा घेता येईल ह्या माध्यमातून मी गौरी सजावट स्पर्धा चालू केली. दरवर्षी ती आज तागाई स्पर्धा चालू आहे. हजारो महिला त्यात सहभाग घेतात आणि त्या माध्यमातून मी प्रत्येक महिलाचा सन्मान कसा होईल हे समाजापर्यंत त्याची प्रेरणा कशी मिळेल हे आम्ही सांगत असतो त्या माध्यमातून. अर्थातच महिलांना वाव किंवा प्रोत्साहन मिळालं पाहिजे या कारणामुळे हे सगळं सुरू. तर मग हा जो काळ झाला कोरोनाचा, 2 वर्ष लॉकडाऊन पडलं आणि ज्यांचं हातावर पोटे अशा कुटुंबांना त्याचा त्रास झाला, तर मग या गरजू गोरगरीब बेरोजगार लोकांना आपण किराणा वाटपाची मदत केली, तर त्या कार्याबद्दल ओव्हरऑल तुम्ही काय माहिती द्याल? आता हा कोरोना अचानक आपल्याकडे आला, म्हणजे लोकांनी कधी चीनमधनं आपल्याकडे येईल, चीन खूप लांब आहे, भारत खूप लांब आहे, असं काय महाराष्ट्रात कसा येईल काय येईल हे लोकांना अपेक्षाही नव्हती की कोरोना येईल आमच्याकडे, पण तरी आला. पण ह्याच्यातून मार्ग काढण्यासाठी ज्यावेळेस सरकारने, केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केलं, त्या लॉकडाऊनमध्ये ठीक आहे जे सक्षम होते त्यांच्याकडं चार काय अजून 4 वर्ष जरी लॉकडाऊन झाला तरी त्यांना काही प्रॉब्लेम नसता. पण माझ्या भागामध्ये एक मेहनती लोक, नोकरदार वर्ग हा मोठ्या प्रमाणात, म्हणजे जेमतेम पगारावर 20,000-25,000 अशी पगाराच्या माध्यमातून लोक इथं काम करणारा वर्ग, काही तर मजूर वर्ग. या मजूर वर्गातला हे 3 महिने काढणे म्हणजे खूप कठीण होतं. मग अशा माध्यमात आम्हाला आमच्या भागाचे आमदार संजयजी जगताप यांनी एक किचन चालू करून दिलं. त्या किचनला जे काही सामान लागत होतं काही आम्ही आमच्या पदार्थ देत होतो, काही सरांच्या माध्यमातून आम्हाला मिळालं. मग त्या माध्यमातून किट असतील, काही सरांनी आम्हाला, आमदार साहेबांनी किट दिले, काही आम्ही आमच्याजवळचे काही किट गोळा केले. त्याच्यानंतर किराणा जे दुकानदार होते त्यांच्याकडूनच्या सहकार्यातून सुद्धा आम्हाला भरपूर काही वस्तू त्यांनी दिल्या, काही आम्ही खरेदी केल्या. ह्या माध्यमातून आम्ही महात्मा फुले वसाहत असेल, गंगानगरच्या काही भागामध्ये असेल, धमाळवाडीचा काही भाग असेल, फुरसुंगीचा काही भाग असेल, तर ह्या प्रत्येक भागामध्ये एक किराणा किट वाटप करणे, त्यानंतर रोज 1100 ते 1200 डबे करण्याचं कार्य आम्ही त्या काळामध्ये करत होतो. तर त्यात मोलाचा वाटा आम्हाला माननीय आमदार संजयजी जगताप यांनी फार मदत केलेली आहे आणि आमच्या भागासाठी ही न विसरणारी गोष्ट आहे. सहाय्याची गरज असते त्यावेळी. तर आणि MPSC परीक्षेमध्ये विद्यार्थी स्वप्नील लोणकर हा सर्वप्रथम मदत केलेला विद्यार्थी म्हणता येईल की जो ज्याची आत्ताच आत्महत्या झाली, तर त्यांच्या कुटुंबासाठी तुम्ही काय मदत केली आहे? स्वप्नील हा तसा माझ्या फार जवळचा, म्हणजे स्वप्नील एक मेहनती मुलगा होता, एक जिद्दी होता की काय ना काय करायचं आपल्याला. तो काय ना प्रत्येक सामाजिक कार्य त्याचा मोठ्या प्रमाणे सहभाग होता. आता कोरोनामध्ये सुद्धा त्यांनी 25 ते 26 वेळा स्वतःचं जे रक्तदान असेल हे असेल त्याच्यामध्ये त्याचा पुढाकार मोठ्या प्रमाणात. अच्छा. त्यांनी स्वतःसुद्धा बऱ्याच वेळा रक्तदान केलं, इतरांनाही सांगत होता की रक्तदान करा, प्लाझ्मा दान करा. त्यांनी प्लाझ्मा तर 20 ते 25 वेळा त्यांनी स्वतःने प्लाझ्मा दान केले. पण त्या माध्यमातून माझी त्याची ओळख झालेली. पण त्यांनी ही जी घटना घडली, ती ज्यावेळेस कानावर आली तर अतिशय वाईट वाटलं की बाबा आमचा एक चांगला सहकारी गेला आमच्या. पण त्याच्या घरचे एवढे जे कर्जाचा डोंगर हे असा कसा गेला माझा मुलगा, याची दखल कोण घेत नव्हतं. मी ज्यावेळेस मला हे कळलं त्यावेळेस मी फुलाची पाकळी बाबा त्या घरापर्यंत गेली पाहिजे म्हणून मी सर्वप्रथम 25,000 मला जे जमल ते संजय जगताप, बाळासाहेब शिवरकर हे 2 आमदार आले होते, ह्या आमदारांच्या हस्ते मी मदत केली. त्याच्यानंतर सरकारला जाग आली, चॅनलवाल्यांनी सुद्धा, इतर माध्यमांनी आपल्या माध्यमातून असेल किंवा इतर माध्यम फेसबुक ट्विटर काय असतील त्या, इन्स्टा व्हॉट्सअप ह्या माध्यमातून सगळ्या लोकांनी तो एक जागर मोठ्या प्रमाणात केला आणि त्या विद्यार्थ्याला किंवा त्या व्यक्तीला एक चांगल्या प्रकारची मदतसुद्धा मिळाली. त्याचाही नंतर मला आनंद झाला की चला की पण घटना घडली ती फार चुकीची घडली, हे असं घडायला नाही पाहिजे आणि कुठल्याही विद्यार्थ्याने असं केलं नाही पाहिजे. प्रत्येक गोष्टीला मार्ग असतो, मार्ग काढला पाहिजे होता, पण त्याचं एक दुर्दैव आम्हाला वाटलं.
गंगानगर परिसरामध्ये स्ट्रीट लाईट्सचा जो प्रश्न होता तर त्या बसवण्याबाबत तुम्ही काय योजना राबवल्या? गंगानगरमध्ये लाईटचा प्रश्न म्हणजे जुनी इथं ग्रामपंचायत होती, ग्रामपंचायत असल्यामुळं काही पूर्ण वर्ग काही शिकलेला नव्हता आमच्या भागात की ऑनलाईन पद्धत काय आहे. ऑनलाईनमध्ये जर का रजिस्टर करावं लागते, पहिले ग्रामपंचायत असते, ग्रामपंचायतला सदस्य होते, सदस्यांना सांगितले की लाईट मिळायची. अच्छा. पण ज्यावेळेस पुणे महानगरपालिका आली तर पुणे महानगरपालिकेचा हा पूर्णपणे जी पद्धत आहे ही ऑनलाईन पद्धत आहे, आणि ऑनलाईन पद्धत समजायलाच आमच्याकडे 2 वर्षे गेली. लोकांपर्यंत ह्या गोष्टी समजा की बाबा आपली लाईट गेली, लाईटसाठी हा वेगळा विषय असतो, ड्रेनेजसाठी त्यांच्याकडे वेगळा भाग असतो, टॅक्ससाठी वेगळा भाग असतो, म्हणजे त्यांच्याकडे वेगवेगळे भाग असतात. पहिले ग्रामपंचायतला एकाच माध्यमातून ह्या गोष्टी चालत होत्या, पण हे ऑनलाईन समजाय मग काही गोष्ट काही लोक आमच्याकडे यायची की बाबा आम्हाला ऑनलाईन येत नाही, आम्हाला लाईट तर पाहिजे. मग आम्ही जिथं जिथं लाईट नसेल तिथं तिथं सो खरेदी करून लाईट देण्याचं काम केलं, बसवण्याचं काम केलं, आणि त्या माध्यमातून एक लोकांची जी गरज होती ती आम्ही पूर्तता करीत राहिलो. अच्छा. शहीद सौरभ फराटे कमानीच्या कामाबाबत आपण काय सांगाल? तर ज्यावेळेस शहीद सौरभ फराटे यांचा एक लहान भाऊ रोहित हा माझा क्लासमेट, त्याच्यामुळे ह्या घराशी माझा घनिष्ठ संबंध होते. अच्छा. पहिल्यापासूनच. तर ज्यावेळेस हा मुलगा शहीद झाल्याची बातमी आली आमच्या कानावर की असा असा सौरभ तुमचा मित्र शहीद झालाय, तर ती एक धक्कादायक देणारी बातमी होती. ह्या भागामध्ये अशी पहिली बातमी आलेली नव्हती, ही पहिलीच बातमी. फुरसुंगी भागातला शहीद मुलगा म्हणजे शहीद सौरभ फराटे, आणि हा माझा मित्र. तर ती ज्यावेळेस शहीद झालं त्यावेळेस शहीद ज्या दिवशी त्याचा अंत्यसंस्कार झाला त्यावेळेस इथं महानगरपालिकेच्या माध्यमातून काही नेते मंडळींनी आश्वासनं दिली की बाबा त्याचं स्मारक बनवू, हे करू ते करू, पण अशा गोष्टी कधीच झाल्या नाही आणि त्या फक्त कागदावरच फिरत राहिल्या. तर चला ह्या मित्राकरता मला काहीतरी करायचं होतं म्हणून मी आमच्या जो त्या ज्या भागात राहतो गुरुदत्त कॉलनीमध्ये राहतो त्या भागामध्येच मी एक कमानी कमान करायचं ठरवलं. त्यात लोकांचा समुदायसुद्धा माझ्या गुरुदत्त कॉलनीच्या प्रत्येक घराचा त्याच्यात सहभागी, म्हणजे त्यात खर्चाचं सुद्धा त्यांनी सुद्धा नियोजन घेतलं की बाबा आम्हाला काहीतरी आम्ही सुद्धा ह्याच्यासाठी काहीतरी करायचंय. मग त्याच्यासाठी थोडी जागेची काही कमतरता होती ती जागेचं नियोजन करून दिलं. कमानीचं आज काम 50% झालेलं आहे, काम चालू आहे, प्रगतीपथावर आहे. लवकरच आम्ही येणारे 1-2 महिन्यामध्येच ती काम पूर्ण करण्याची आम्ही काही केलं तरी ह्या 2 महिन्यामध्ये काम आम्ही नक्कीच पूर्ण करणार आहे. एक हीच आमची गुरुदत्त कॉलनीची आणि बेकराईनगर प्रसंगीची एक त्याला श्रद्धांजली असेल की त्याचं नाव आम्ही अजर अमर करणार आहोत. बरोबर आहे. आपल्या मते गंगानगर फुरसुंगी परिसरामध्ये प्रलंबित जे काही प्रश्न आहेत आणि भविष्यात आपण विकासासाठी कोणत्या योजना राबवणार आहात? आता गंगानगर भिकरानगर फुरसुंगी ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात प्रश्न आहेत, म्हणजे सासोड रोड असेल त्याचप्रमाणे भिकरानगरच्या कमानी ते कुमारपर्यंतचा जो रोड रस्ता असेल तो आजही अरुंद आहे, गंगानगरचा रस्ता अरुंद आहे. तर ह्या रस्त्याला कुठं ना कुठं मोठं करण्याचं काम नक्कीच करावं लागणार आहे, कारण त्यावेळेस समजा इथं 2-3 हजार लोक राहत होती, आज 10-20 हजार गंगानगरमध्येच राहतात. पूर्ण बेकराईला 1-1.5 लाख लोकसंख्या झालेली आहे, पण रस्ते तेच आहेत, म्हणजे 2000 काळामध्ये तोच रोड आणि 2021 काळामध्ये तोच रोड. म्हणजे मी लहानाचा मोठा त्यावेळेस मी तेवढाच रस्ता होतो, आज माझं वही 35 ओलडून गेली तरी रस्ते तेच आहे. तर ते रस्ते मोठे करण्याचं 100% प्रयत्न आमचे ते राहणार आहेत. त्याच्यानंतर पाण्याचा हा सगळ्यात मोठा आमचा ज्वलंत प्रश्न आहे की पाण्याच्या टाक्याचं काम चालू आहे पण ते पूर्ण होत नाही आहे. तर तिथं त्याला जे काही पाण्याचे प्रश्न राहिलेले आहेत की कागदोपत्री कुठं अडचण आहे काय नाही आहे, तर त्याच्या मार्गी लावणं ते कामाचं 100% आमचे प्रयत्न आहे की काही करून आम्हाला घराघरात पाणी आणायचंच, आणि ते 100% आणण्याचा प्रयत्न मी करणार आहो, मग ते पदावर असो किंवा नसो, पण पाण्याचा प्रश्न मी 100% मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. असाच घनकचरा किंवा ओल्या कचऱ्याचा प्रश्न आहे, तर गंगानगर फुरसुंगी परिसरामध्ये हा कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण होतोय भविष्य काळात म्हणा किंवा आत्ताच्या काळात म्हणा, तर या प्रश्नाबाबत काय तुम्ही सुविधा कराल? कचऱ्याचं म्हटलं गेलं तर कचरा डेपो हा कायम आमच्या माती मारलेला फुरसुंगीच्या,
कारण कित्येक वर्ष जेव्हा पाहतोय की आमच्याकडे कचरा डब्बे आहे पण कचऱ्याची व्यवस्था होत नाही. पुण्याचा अख्खा कचरा आमच्याकडे आणून टाकला जातो पण आम्ही जर कुठं फुरसुणीमध्ये एंट्री करू किंवा गंगानगरमध्ये करू किंवा डमलवाडीमध्ये एंट्री करू तर सुरुवातीला कचऱ्याचा प्रलोभनाचा प्रश्न दिसतोच. मग तो एक सोडवण्याचा घन कचरा ओला कचरा आणि सुका कचरा ह्याची विभागणी वेगवेगळी केली पाहिजे. आपल्या भागामध्ये मशिनरी बऱ्यापैकी आहेत तर त्या फक्त आपल्याला थोडंसं कचऱ्याला सुद्धा जागा देऊन जागा अवेलेबल करून तो वार्डाचा कचरा वार्डातच कसा जिरवला जाईल ह्याचा सुद्धा प्रयत्न करावंच लागणार आहे. मग तिथं मी असू किंवा अन्य कोणी लोकप्रतिनिधी असू तर त्यांनी कचऱ्यामध्ये लोकांसाठी ओला कचरा सुका कचरा ह्याची वेगवेगळी विभाग करण्यासाठी बांधल्या दिल्या पाहिजेत घराघरामध्ये. त्यावेळेस ती विभागणी केली जाईल त्याचप्रमाणे किंवा आज सोमवारी ओला कचऱ्याचीच गाडी मंगळवारी सुक्या कचऱ्याचीच गाडी ह्याची विभागणी करण्याची गरज आहे अशी व्यवस्थापन करण्याची गरज आहे. तर ते नक्कीच आम्ही तिथं केल्यावर ह्या गोष्टी मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. आता प्रश्न येतो ड्रेनेज लाईनचा. गंगानगर फुरसुंगी परिसरामध्ये ड्रेनेज लाईनचा पण प्रश्न निर्माण होतोय तर त्याबाबत तो प्रश्न कसा सोडवाल तुम्ही? ड्रेनेज लाईन ग्रामपंचायतच्या काळामध्ये टाकल्या गेलेल्या आहेत. अच्छा. त्यावेळेस म्हणजे प्रत्येकाचं घर एक मजली होतं. आज प्रत्येकाच्या घरात दोन माळे तीन माळे अशी झालेली आहेत. मोठ्या मोठ्या बिल्डिंग आल्यात लोकवस्ती वाढत गेली पण ड्रेनेज लाईनची जी साईज आहे त्यावेळेस जी 6 इंची 8 इंची 10 इंची जे काही टाकली असेल तेवढीच. आज घरावर घर वाढत गेले पण ते ड्रेनेजची साईज काही वाढवली गेली नाही. त्याच्यामुळं ह्या ड्रेनेजसाठी नक्कीच नवीन फंडाची आवश्यकता आहे. तर आमदारांच्या मार्फत असेल खासदारांच्या मार्फत असेल महानगरपालिकेच्या मार्फत असेल तर ह्यांच्या मागे लागूनच हे काम पूर्ण करायला लागलं. नव्याने काही ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकावी लागेल आणि त्याची साईज मोठ्या प्रमाणात केली जाईल. पावसाळी लाईन टाकावी लागेल कारण ड्रेनेज लाईनमध्येच पावसाळी लाईन टाकली जाते त्यामुळे त्यात कचरा जातो घाण जाते ते त्यामुळे चकअपचं मोठ्या प्रमाणात आज तो प्रश्न उपलब्ध आहे. तर काही करून ते ड्रेनेज लाईन बदलून पावसाळी लाईन टाकल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी मार्गी लागतील. आता एक सामाजिक युवा कार्यकर्ते म्हणून तुमच्याकडे युवांचं नेहमीच लक्ष लागणार तर रोजगार निर्मिती नाही आपल्या भागामध्ये किंवा काय तर तरुणांच्या नोकरी रोजगार प्रश्न तुम्ही कसा सोडवाल त्याबाबत काही विचार केलाय का? नक्कीच. कारण माझ्या भागातले तरुण हे प्रत्येकाने रोजगार केला पाहिजे व्यवसाय केला पाहिजे किंवा नोकरी केली पाहिजे. आपल्या फुरसुंगी भागात IBM सारख्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये इंटरनल काही कंपन्या आहेत तर ह्या कंपन्यातल्या प्रत्येक CEO असतील त्यांचे कोण मालक असतील तर ह्यांना मी 100% भेटण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आज करतोही की बाबा ह्या भागामध्ये जर तुम्हाला काही ज्या त्या क्वालिफिकेशनची तुमच्या क्वालिफिकेशननुसार काही माणसं लागली तर प्रथम प्राधान्य आमच्या फुरसुंगीला द्या. कारण जर कंपनी तुम्ही फुरसुंगीमध्ये आणली तर कंपनीमध्ये लागणारे वर्करसुद्धा तिथं हे माझ्या भागातले असावे. मगरपट्टाजवळ आहे तिथं काही कंपन्या आहेत तर तिथल्याही कंपनीशी संपर्क साधण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि त्या माध्यमातून मी 100% माझ्या भागातला हा मुलगा वाया गेला नाही पाहिजे. तो कुठल्या तरी प्रत्येक घरामध्ये तो त्यांनी आई वडिलांचा सांभाळ करण्यासाठी किंवा त्याचं घर प्रपंच चालवण्यासाठी काम केलं पाहिजे आणि त्या कामासाठी जो काही त्याला तिथं काही गरज आहे कुणाला भेटण्याची गरज असेल तर 100% मी तिथं प्रयत्न करणार आहेतच. आता फुरसुंगी आणि गंगानगर परिसरामध्ये जी काही बस सेवा आहे त्याचा विकास होण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल? आता बस सेवा बस डेपोज भेकराय नगरला आहे पण ती बस आमच्या गंगानगरच्या भागातून जातच नाही जात म्हणजे फुरसुंगीमधनं जाते इतर ढमाळवाडीमध्ये जाते पण गंगानगरच्या रोडनी जात नाही. का जात नाही तर काही ज्या टर्निंग आहेत त्या छोटे आहेत रस्ते त्यांचं मत आहे की हे छोटे असल्यामुळं पण आज डॉक्युमेंटले रस्ते 60 फुटी 80 फुटी झालेले आहेत तर ते रुंदीकरण झाल्यानंतर आणि ते करून घ्यावंच लागणार आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून तो प्रश्न सोडवावाच लागणार आहे रस्त्याचा. मग ह्याच्यासाठी दुसरी कल्पना म्हणजे एक मिनी बस छोटी बस ती कशी आणता येईल आणि आमच्या भागातली लोकांना त्याचा फायदा कसा होईल
ह्याचा एक मी विचार करत आहे. त्याच्यासाठी मी PMPL च्या काही महानगरपालिका आणि आमदारांशी, संजय जगतापांशी ह्याचे मी प्रश्न त्यांच्याशी उपलब्ध केलेले. तर ते म्हटले व मिनी बसचं काहीतरी आम्ही मार्ग काढू आणि आपल्या भागासाठी नक्कीच PMPL ची सेवा चालू करू अशी त्यांनी मला एक आशा दिलेली आहे. तर मी त्या प्रश्नाचं त्यांच्या मागं फॉलोअप घेतच आहे आणि मी घेणार ना आमच्या गंगानगर भागाला PMPL चालू करूनच देणार. बरोबर आहे. तुमच्या या सगळ्या सामाजिक कार्यासाठी तुम्हाला जुमनकडून खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि इथेच निरोप घेते तुमचा. धन्यवाद. धन्यवाद. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.